तेच दुधाचं आहे. दुधासाठी 3 लाख रुपये रोजगार जातात. दापोली तालुक्यातनं आपण बाहेर विकतो काय आणि त्याच्यातनं मिळतं किती? ते इथनं जातं काय? आपूस आंबा, सुपारी आणि मच्छी. या 3 ॲटम व्यतिरिक्त कुठलाही ॲटम इथनं बाहेर विकला जाऊन त्याचा पैसा दापोलीत येत नाही. ते गणित मांडलं तर सगळं ट्रेड डेफिसिटचं गणित दिसतं.